देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा व समर्पण अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत बजरंग मित्र मंडळ सुकापूर यांच्यातर्फे रक्तदान शिबिर व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जय बजरंग मित्र मंडळ सुकापूर यांच्यातर्फे नवरात्र उत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शिबिराला भेट देत देवीचेही दर्शन घेतले. तसेच यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूरच्या सरपंच योगिता पाटील, उपसरपंच अशोक पाटील, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, राजेश पाटील, विभागीय सरचिटणीस उदय म्हसकर, संजय पाटील, विलास तळेकर, युवा मोर्चा अध्यक्ष महेश केणी, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेटा, परशुराम पाटील, डॉक्टर देसाई उपस्थित होते. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत 21 कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते सर्व कार्यक्रम पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण केलेले आहेत. आणि आज सेवा समर्पण या कार्यक्रमामध्ये आज सुकापूरमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे आपले सरपंच उपसरपंच अशोक पाटील साहेब यांच्याकडं आज हा रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी त्यांचं ध्येय आहे की 50 करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि अनेक म्हणजे रक्त तपासणी आहे, हाडं तपासणी आहे, डोळ्यांची तपासणी आहेत, मोफत चष्मे वाटप असे कार्यक्रम या ठिकाणी सुकापूरमध्ये या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि म्हणून या सुकापूरवाल्यांना सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य अमित जाधव आहे, भूपेंद्र पाटील या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे जे कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत. परवाच्या दिवशी आम्ही सुकापूर इथल्या नदीचं सफाई केली, अकोलेला सफाई केली, आम्ही फलवाटप आदिवासीवाडीमध्ये जाऊन रोदानी येते आम्ही तिथं फलवाटप आणि धान्यवाटप केलेलं आहे. मी सर्व कार्यक्रम मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पुणे तालुका ग्रामीणमध्ये आम्ही केलेले आहे. मी अशोक शेठ आणि त्याच्या सर्व सहकार्यांना सरपंच सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही हे कार्य करण्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.